महत्त्वाची बातमी. दाभोलकर यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या हत्येप्रकरणी औरंगाबादहून सचिनला अटक झालेली आहे. शनिवारी रात्री सीबीआयनं सचिनला अटक केल्याची अधिकृत घोषणा केली, त्यामुळे औरंगाबादकरांना देखील दाभोलकर यांचे मारेकरी औरंगाबादेत सापडतील याचा विचारही त्यांनी केला नव्हता. रात्री उशिरा हे वृत्त वाऱ्यासारखं पसरताच एकच खळबळ उडाली होती. अखेर सीबीआयच्या चौकशीत सचिन अंदुरेनं हत्येची कबुली दिलेली आहे आणि हत्येदरम्यान मोटरसायकलचा वापर केला नाही, तसंच दोघांनी दाभोलकरांवर 2 राऊंड फायर केले अशी देखील माहिती अंदुरेनं दिलेली आहे. दरम्यान सचिन अंदुरेला न्यायालयानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे. पुणे शिवाजीनगर न्यायालयानं हा निकाल दिलेला आहे, तर 26 ऑगस्ट पर्यंत सचिन अंदुरेला पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. दरम्यान कोण आहे सचिन अंदुरे त्यावर एक नजर टाकूया. सचिन आणि शरद कळसकर हे दोघेही मित्र आहेत. सचिन अंदुरे औरंगाबाद मधील कुंवारपल्ली राजा बाजार इथे राहतो. सचिन निराला बाजार इथे कपड्याच्या दुकानात सध्या कामाला आहे. पत्नी, भाऊ आणि 1 वर्षाची मुलगी असा त्याचा परिवार आहे. मे महिन्यात औरंगाबाद मध्ये झालेल्या दंगलीत त्याचा देखील सहभाग असल्याची माहिती मिळालेली आहे. सचिनच्या फेसबुक अकाउंट वरून तो हिंदुत्ववादी विचारसरणीचा असल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे. सचिन अंदुरे शरद कळसकर यांचा सनातन हिंदू जनजागृती संबंध असल्याशी किंवा आहे किंवा नाही हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये. दरम्यान सचिनने जी कबुली दिलेली आहे त्यावर एक नजर टाकूया. अंदुरे आणि त्याच्या साथीदारांना हत्या करताना मोटरसायकल वापरली नाही असं सचिननं म्हटलेलं आहे. दोघांनी दाभोलकरांवर 2 राऊंड फायर केल्या असं देखील कबुली जबाबमध्ये त्यांना म्हटलेलं आहे. या दोघांकडे एकूण 3 रिव्हॉल्व्हर होत्या. फायरिंग केल्यानंतर दोघांसाठी चावी लावून मोटरसायकल उभी होती. हत्येनंतर मोटरसायकलवरून सचिन आणि त्याचा साथीदार दोघेही पळाले. रात्रभराच्या चौकशीत सचिन अंदुरेनं ही सगळी माहिती दिलेली आहे. हा सगळा खुलासा केलेला आहे. सीबीआयच्या सूत्रांकडून सध्या या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळतीये. दरम्यान सचिन अंदुरेच्या अटकेसंदर्भातील नेमक्या घडामोडी कशा घडलेल्या आहेत त्यावर एक नजर टाकूया. 14 ऑगस्टला सचिन अंदुरे एटीएसच्या ताब्यात आला. औरंगाबादच्या निराला बाजारातून सचिन एटीएसच्या ताब्यात आलेला आहे. या बाजारातून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. 16 ऑगस्टला सचिनची एटीएस कडून सुटका झाली. पुढे चौकशीसाठी सचिनला सीबीआयनं मुंबईत आणलेलं आहे. चौकशीनंतर सचिनला पुन्हा एकदा पुण्यात अटक करण्यात आली. अखेर न्यायालयानं सचिन अंदुरेला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे.